नमस्कार, मी वैष्णवी आणि आपण पाहत आहात लोक संदेश न्यूज। तर पाहूयात काही सविस्तर घडामोडी। दादा घराणे हे काँग्रेसमध्येच राहणार असून भाजपमध्ये कधीच जाणार नाही, कारण स्वर्गीय वसंतदादा पाटील यांनी काँग्रेस पक्षातून सुरुवात केली आणि काँग्रेस पक्षाने सांगली जिल्ह्यामध्ये बळकटीकरण केलं। त्याचाच वारसा घेऊन आम्ही काँग्रेस पक्षामध्ये आजपर्यंत आहे, परंतु भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्याबरोबर आमची जवळीक आहे आणि त्यांचीही दादा घराण्यावर जवळीक आहे, त्यामुळे त्यांच्याबरोबर भाजपमध्ये जाण्याची कुठलीही चर्चा झाली नसल्याचे वसंतदादांचे नातू आणि माजी मंत्री प्रतीक पाटील यांनी सांगितले। लोकसंदेश न्यूजसाठी सांगलीहून गणेश चव्हाण। नाही, भेट व्हायला मी तुम्ही पेपरला छापताय की मी दिल्लीला गेलो, तुम्ही आज बघायला आले, मी सांगलीत आहे, पण आज त्यांना भेटायचं त्यांना तर वेळ आहे का, ही कंडिशन आत्ता आहे। तसं काही विषय कुठलाही नाही। चंद्रकांतदादांचा माझा फोन कायम होत असतोय। आता ह्या काळामध्ये तरी त्यांच्याशी काही अशा पद्धतीने काही डिस्कशन्स माझे झालेले नाही आहेत की आम्ही पक्षात येणार आहे, मी नाराज आहे, मी इच्छुक आहे, अशा काही कुठलीही पद्धतीची चर्चा किंवा बैठक आमची झालेली नाही। आणि झाली असेल तर तुम्ही सांगा, मग त्या पद्धतीने मी खुलासा देतो। पण तसं कुठलंही माझ्या मनात नसेल तर मग मी कशाला जाऊ? आणि मी आज चंद्रकांतदादांना भेटायला जायचं मी कधीही जाऊ शकतो, आमचे संबंधच वेगळे आहे। मी खासदार मंत्री असताना ते आमदार होते, मी दोघं संलग्न एकत्र काम केलेलं आहे। आणि एक त्यांच्याकडे असणारा वसंतदादांचा आस्था मी विसरू शकत नाही। ते कायम आमच्या बाबतीत बघत असताना की वसंतदादांचं चेहरा म्हणून त्यांच्यासमोर येत असताना आम्हाला कधीही त्यांच्याकडनं त्रास झालेला नाही, मदत कायम त्यांची राहिलेली आहे, मग मला त्यांच्याकडे जायची काय गरज नाही। एकूणच कसं म्हणता येईल की आता काय म्हणता येईल का म्हणजे भाजपमध्ये जाणार कसं आहे? आज अफवा म्हणण्यापेक्षा कोण आज प्रत्येक राजकीय आज त्या ठिकाणी निवडणूक आहे त्यामध्ये कुठंतरी प्लस पॉईंट प्रत्येकाला मिळावा अशा पद्धतीची प्रत्येकाची भूमिका असते। आज मी कोणाला तरी मिठी मारली तर ती घेणे मिठी यांना का मारली इथं सुरुवात होते, त्यामुळे 100% कोणाकोणतरी त्याचा काहीतरी गाजावाजा करायचा प्रयत्न करत असतो। तो प्रयत्न हा यशस्वी आहे का नाही आहे, खरं आहे का नाही म्हणलं तर ते ज्याच्या त्याच्या तोंडात ऐकलेलं क्लिअर आहे। माझ्या तोंडात मी स्पष्ट सांगितलेलं आहे असं काही घडूच शकत नाही, घडायचा हा विषय नाही, घडूच शकत नाही। वसंतदादांच्या विचाराचे आम्ही आहोत, आम्ही वसंतदादांबरोबर काँग्रेसबरोबरच आम्ही संपू, आम्हाला दुसरा पर्याय नाही।